नाही, संजय शिरसाट हे त्यांचे बरेच प्रकरणं आहेत, त्यांचे इतके बरेच प्रकरणं आहेत. त्यांनी आता तर त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या अंधारेजाईंच्या बाबतीत बोलल्यानंतर मात्र सर्व शिवसैनिक चिडलेले आहेत. काल आमच्या संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या महिला आघाडीने तर त्यांचा निषेध व्यक्त केला आणि त्यांना त्यांच्या फोटोला जोडे मारले. पण हे सगळं जरी असलं तरी त्या ठिकाणी ह्या माणसांनी फक्त जे बडबड करायला सुरुवात केली, अरे ज्या मातोश्रीने तुम्हाला इतकं मोठं केलं, ज्या उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी तुम्हाला दोन वेळेस तिकीट दिलं, एकदा शिवसेना प्रमुखांनी दिलं, म्हणजे तीन वेळेस तुम्ही त्या ठिकाणी झालात. कोणाच्यामुळे झालात? ज्यांनी मोठे केलं त्यांनाच तुम्ही विसरता, त्यांना तुम्ही नाव ठेवलं कोणासाठी? खोक्यासाठी. आणि म्हणून हे काही योग्य नाही आहे आणि त्यांचा बंदोबस्त खूप चांगल्या पद्धतीने जनता करेल मतदानाच्या रूपात. मी छे म्हणतो त्यांना, काही उपयोग नाही. कसला काय मग मला सांगा ना की आम्ही ज्यावेळेस ओरडत होतो लोकसभेमध्ये, अरे सावरकरांना त्या ठिकाणी भारतरत्न दिली काय मोदींनी, दिली काय फडणवीसनी, मग का नाही दिली? भारतरत्न ही पदवी त्या ठिकाणी माननीय बाळासाहेबांनी सांगितली होती की यांना द्या, सावरकरांना नाही दिली. त्याच्यानंतर आम्ही लोकसभेत बरेच वेळ बोललो, राज्यसभेत अनेक वेळेस संजय राऊतसाहेब बोलले, दैनिक सानवामध्ये पण बोलले, माननीय उद्धवजींनी सुद्धा सांगितलं, तरी यांनी दिली का भारतरत्न? नाही दिली. हे काय करू शकतात? फक्त आता राजकारणाचा उपयोग, सावरकरांच्या नातूंनी सांगितलं की राजकारणाचा उपयोग करून सावरकरांना वापरून घेऊ नका, हे असं बोललं ते बरोबर आहे. भ्रष्टाचारातून त्या ठिकाणी पैशाचं नाही बोललो मी, त्या भ्रष्टाचारात जो केला असेल किंवा त्या ठिकाणी जे हे झालं असेल त्याच्यातून त्यांनी हळूहळू हळूहळू इतकी मैत्री झाली आणि मग त्यांनी शिवसेना फोडण्याचं कट करत असताना तिथे केलं. मोपलवारचा मोठा वाटा आहे, मोपलवार डॅमेज आहे तो, मोपलवार सगळं त्या ठिकाणी सगळं मॅनेज करायचा. सगळ्यात जास्त बदमाश जर असेल तर मोपलवार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.